आज वरळीमध्ये खास करून मच्छीमार बांधव कोळी बांधव हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार आहेत कारण ज्या मागण्या होत्या त्या मागण्या हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांच्या पूर्ण झाल्या असं या सर्व कोळी बांधवांचं म्हणणं आहे आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर आहेत कोस्टल रोडचा प्रश्न होता कोस्टल रोड ला विरोध सर्व या कोळी बांधवांचा होता आणि त्यानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला ह्या कोस्टल रोडचे जर आपण खांब पाहतोय त्यातला एक खांब रद्द करण्यात आला आठ नंबरचा किती महत्त्वाचा निर्णय होता आणि आज ज्या प्रकारे नागरिक सत्कार केला जातो आहे आणि खास करून तुम्हाला विशेष जबाबदारी दिली या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाची हो कसं बघताय या मागणीची पूर्तता तुमच्या सरकारकडून केली जाते असं हे सर्व म्हणतात सर्वप्रथम एबीपी माझाचं मी धन्यवाद मानेन काही गोष्टी विचारण्यासाठी मीडिया बाहेरच्या आपण ह्याच्यावर बसतो आणि तुम्हाला जे काही प्रश्नांची उत्तरं देतो आज समुद्रामध्ये येऊन तुम्ही बघायला आलात की खरोखर जो पिलर आम्हाला ज्या डिस्टन्स वाढवून हवे होते ते एक्झॅक्टली काय आहे आमची बोट कशी येते ह्या बोटीचा बो आमच्या मासेमारी करणाऱ्यांना काय त्रास होत होता, होता। याच्याविषयी तुम्ही आता समुद्रामध्ये बघू शकताय की हा स्पॅन वाढवल्यामुळे आपल्या बोटी कशा सुरक्षित जाऊ शकतील आणि आताही आहे की एक दुसऱ्याला पकडल्याशिवाय आम्ही संत आहे म्हणजे आता समुद्र म्हणतात हे संत आहे तरी पण आपण पड़ उभे राहू शकत नाही आहे मग ज्या ज्यावेळी भरती असेल तर त्यावेळी इकडची परिस्थिती काय असेल आणि ही त्यांनी वारंवार मांडली म्हणून स्थानिक सगळे रहिवासी आणि कोस्टल रोड यांच्यामध्ये वादविवाद होता प्रोजेक्टला कुठेही विरोध नव्हता पण प्रोजेक्टमध्ये ज्या सुधारणा होत्या त्यामुळे करून द्या विरोधाला शमवण्यासाठी चार वर्ष लागली चार वर्षाची खरं म्हणाल तर गरज नाही राजकीय इच्छाशक्ती असेल समजून घेण्याचं असेल आणि त्यांचे प्रश्न तुम्ही जर समजून घेतलेत तर तुम्ही तातडीने मार्ग काढू शकता आणि याच्यावरच उपाय म्हणून म्हणजे आजचा सत्कार का केला गेलाय त्यांना सत्कार करण्याची भावना त्यांची काय आहे हे तुम्हाला या आता या बोटीबद्दल मी सांगू शकेन की मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथ शिंदेनी कुठचाही वेळ न घेता याच्यावर तातडीने मार्ग काढला थोडक्यात आपण प्रेक्षकांना समजून सांगूयात इथे कोस्टल रोडचं काम सुरू आहे आणि हा जेव्हा कोस्टल रोड समुद्रातनं जातोय तेव्हा या दोन खांबांमधला म्हणजे कोस्टल रोडच्या दोन खांबांमधला जे अंतर आहे ते वाढून मिळावं वा, अशा प्रकारची मागणी या कोळी बांधवांची होती त्यानंतर खांब सात आणि खांब नऊ यातला जो खांब आठ आहे तो रद्द करण्यात आला आणि त्यातलं जे अंतर आहे ते, ते एकशे वीस मीटर करण्यात आलं जेणेकरून या सहज बोटी जातील आणि मच्छीमारांना कुठलाही अडथळा मासे मासेमारीसाठी होणार नाही आपल्यासोबत काही कोळी बांधव आहेत आपण त्यांना सुद्धा विचारूयात जाहीर सत्कार करताय आणि आज ज्या प्रकारे आपण बघतो कोस्टल रोडला तुमचा विरोध होता तो विरोध आता मावळला तुमची मागणी मान्य झाली नक्कीच मागणी मान्य झाली कारण ज्या वेळेला आपण आता पाहिलंच असेल वळली किवलँड बंदर हे मुळात असं एक बंदर आहे की इथूनच सर्व काही कारभार चालला जातो त्या कारभारासाठी जी बोटी जाण्या येण्याचा मार्ग आहे तोच जर मार्गच मिळत नस नव्हता तर आम्हाला ही साडेचार वर्ष आज भांडायला लागली परंतु जे आपलं सरकार नवीन स्थापन झालं शिंदे आणि फडणवीस सरकार यांच्या माध्यमातून जे आम्हाला तीस ते चाळीस दिवसामध्ये जो न्याय मिळाला तो आमच्यासाठी अग्रणीय होता तीन आमदार आहेत हो नक्की तीन आमदार असून ते काहीच कामायचे नाहीत कारण आम्ही वारंवार त्यांच्या विचारणा केली मुळात आमदार असला की इथले स्थानिक जे काही प्रश्न असतील इथल्या लोकांचे ते सोडवणे त्यांचं कर्तव्य होतं परंतु ते त्यांनी दुर्लक्षित केलं त्यांना फक्त वेळ होती बाहेर फिरण्याचीच वेळ होती पर्यावरण मंत्री असताना त्यांनी पर्यावरणाची वाट किती लावली याचा विचार जण येतील आज कु सरळ वरळीतनं किती जण या सगळ्या सभेला येतील कारण मी असं ऐकलं की पंधरा ते सतरा हजार खुर्च्या तिथे टाकण्यात आल्यात किती मोठा हा जाहीर सत्कार आभार मानले त्यांना बहुतांश वळी कोळवाड्यातील सर्व नागरिक ह्या सत्कारासाठी सामील होणार आहेत त्याचबरोबर आमचे जे मुंबई शहरातील इतर कोळीवाडे आहेत पूर्ण बघायला गेला तर कुलाबापासून ते अन्नाळपर्यंत सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित होणार कारण हा मान हा सर्व कोळीवाड्यांचा आहे कारण आज या सर्व कोळीवाड्याने आम्हाला साथ दिली त्यामुळे हे यश मिळालं त्याचबरोबर आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब व आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या युतीने आज आम्हाला हा न्याय मिळाला त्याच्यामुळे आज आम्ही हा जाहीर भव्य नागरिक सत्कार करत आहोत त्यांचा हा पूर्ण कोळवाड्याचा एक मान आहे तो त्यांनी आज घेण्यासाठी येणार आहात निश्चितच त्यामुळे ता आनंद आहे या सर्व कोळीबांधवांना जसं किरण पावसकरांनी सांगितलं जी मागणी होती ती आम्ही सरकार आल्यानंतर मान्य केली आणि त्यामुळेच हा जाहीर सत्कार होतोय आणि जाहीर सत्कारांचं नेमकं कारण काय आहे तर कोस्टल रोडला जो विरोध होत होता त्या विरोधावर कुठेतरी पर्याय काढला आणि दुसरी म्हणजे कोळीवाड्याचा जो विकास आहे तो सुद्धा या सरकारने हाती घेतला आणि त्यामुळेच हे सर्व बांधव खुश आहेत आणि आज जे जाहीर नागरी सत्कार आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा केला जाणार आहे कॅमेरामन अनिल संगरे समी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट